बालाजी, आज अशें आयकलें की तुमी एम जी पी सोडल्या म्हणून, कितलें सत्य आसा? आयज हांव एम जी पार्टींतल्यान रिजायन जाला. ना पूण रिजायन जावप कारण कितें? ना कांय ना, म्हजें तशें कारण अशें कांय ना. म्हजें हांव आयज म्हज्या कार्यकर्त्यां कडेन उलयलो आनी आमी आयज बीजेपीन जॉयन जावपाचे. अरे पण एका सायडीच्यान तुम्ही बीजेपीन जॉयन जाता, एम जी पी इज अ कोलिशन पार्टनर ऑफ युअर बीजेपी गव्हर्नमेंट. तेच न्ही, एम जी पी आमचे काय वाईटपण असे ना, आम्ही बीजेपी वांगडा आसा. पण ह्या सायडीच्यान सांग, त्या सायडीच्यान वचपाचे सेम गव्हर्नमेंट कितें 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 पूण चितलें आसतलें न्हू? ना तशें कांय फुडलें चालचा पॉलिटिकल करियर कितें? ना तशें कांय ना. डॉक्टर प्रमोद सावंत आनी आमचे गणेश गांवकर आनी तशेंच पार्टी सगळी आयज नरेंद्र मोदीच्या लिडरशीप खातीर बरें काम करता म्हणून तशें डिसिजन घेतलां. एम जी पी काम करना, सुदीन काम करना, करता गव्हर्नमेंट सेम न्हू? सेम गव्हर्नमेंट. आनी म्हाका एम जी पी बद्दल कांय वायट येना, ते बी बरें काम करता. ओके, काम देखून बरें करता. सो आतां सद्याक तुमी कॅन्डिडेटा बराबर भोंवता, बीजेपी कॅन्डिडेट साऊथ गोवा लोकसभा, सो कितें म्हणणें आसा? ना, आयज साऊथ गोवा कॅन्डिडेट आमी सावड्ड्या मतदारसंघान सगळ्यांक चड लीड घेवन दिवपाचे प्रयत्न करतले. ओके, सो एम जी पीचें तुमचें कांय म्हणणें ना? जशें फाटी नरेश सावळ सोडून गेलो आनी कितें कितें उलोवन गेलो, तुमी कितें म्हणपाचें आसा? हांव सदांच म्हणटा की आय एम थँकफूल टू एम जी पार्टी, कारण तेंच्यांनी म्हाका त्या टायमार तिकेट दिल्ली. ओके, पूण सद्याक तुमी बाराबर काम करचें पडटलें कॅन्डिडेटाक लागून? करतले. ओके, गिलाब शिकवा कांय ना? ना ना, तुज्या मर्जीन गेल्या आनी बीजेपीक जॉयन जातले तुमी? केन्ना जातले? आयज चड जातले.